नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी प्रफुल केदारे. आपण ऐकत आहात बुलेटिन काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. तालिबानने पंजशीर प्रांतावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे पंजशीरच्या बंडखोरांकडून अजूनही संघर्ष सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता बंडखोर नेता अहमद मसूदने एक ऑडिओ मेसेज प्रसिद्ध केला आहे. पंजशीरमध्ये अजूनही विद्रोही सैन्य असून तालिबान विरोधात संघर्ष संपला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अहमद मसूद यांनी अफगाणिस्तानच्या सर्व नागरिकांना तालिबान विरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आहे. पंजशीरचे विद्रोही सैन्य तालिबान विरोधात लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विद्रोही सैन्य अजूनही पंजशीरच्या खोऱ्यात असून तालिबानशी दोन हात करत आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संघर्ष करणार असून पराभव मान्य करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना पोलिसांनी अटक केली आहे. नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रायपूर पोलिसांनी नंदकुमार बघेल यांना अटक केली असून कोर्टात हजर करण्यात आलं आहे. यावेळी त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोरोनामुळे गेले कित्येक महिने बंद असलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांवर आणि विशेषतः ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागातील फक्त 8% विद्यार्थी हे नियमितपणे ऑनलाईन अभ्यास करतात आणि 36% बिलकुलच अभ्यास करत नाहीत. एकूणच 15 राज्यांचा समावेश असलेल्या या सर्वेक्षणातून ही अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्थशास्त्रज्ञ जीन रेड, रेतिका खेरा आणि संशोधक विपुल पाईकर यांच्या देखरेखीखाली झालेल्या या सर्वेक्षणात इयत्ता 1 ते 8 एकूण 1400 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मंदिराच्या जमिनीचा मालमत्तेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्या मंदिरातील देवताच मालक म्हणून संबोधली जायला हवी असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. पुजारी हा केवळ पूजा करतो आणि मालमत्तेचं व्यवस्थापन करतो असेही न्यायालयानं नमूद केलं आहे. पुजारी अथवा व्यवस्थापकाचे नाव महसुली दाखल्यांमध्ये नमूद असणे अजिबात आवश्यक नाही, कारण सदर जमिनीची मालकी त्या त्या देवतेची असते असे न्यायाधीश हेमंत गुप्ता व एस बोपन्ना यांच्या खंडपीठाने सुनावले आहे. भारतीय जनता पक्षाशी वैचारिक नाते असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आश्चर्यकारकरित्या केंद्र सरकारविरोधात पवित्रा घेतलेला दिसतो. संघाशी संबंधित भारतीय किसान संघाने शेतकऱ्यांच्या समस्यावरून उद्या देशव्यापी बंदची हाक दिली आहे. तब्बल 500 जिल्ह्यांमध्ये भारतीय किसान संघ धरणे आंदोलन करणार आहेत. जिल्हा प्रशासनांना याबद्दलची माहिती देण्यात आली असल्याचे भारतीय किसान संघाचे महामंत्री बद्रीनाथ चौधरी यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मोहन भागवत यांनी ब्रिटिशांनी हिंदू मुस्लिम यांच्यात कटुता निर्माण करण्याचे काम केल्याचे म्हटले आहे. यावरून अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत मोहन भागवत आणि RSS वर टीकास्त्र सोडले आहे. यातच आता बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला असून सर्वांचे पूर्वज एकच आहेत तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का असा सवाल केला आहे. घरी सोडतो असं म्हणत एका 14 वर्षीय मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली असून त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका 14 वर्षीय मुलगी तिच्या मित्राला भेटण्यासाठी रात्रीच्या वेळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ आली होती. तिचा मित्र भेटण्यासाठी आला नाही. दरम्यान मुलगी एकटीच असल्याचं पाहून एका रिक्षावाल्याने घरी सोडतो असे म्हटले. मुलीला रिक्षात बसवून रिक्षाचालकाने तिला भलतीकडेच नेलं. त्यानंतर त्याच्या साथीदारांना बोलवून 2 दिवस विविध ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्या मुलीला मुंबईच्या बसमध्ये बसवून दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुंबईतील भायखेळ्याच्या राणीच्या बागेत असलेले पेंग्विन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुंबई महापालिकेने पेंग्विनच्या देखभालीसाठी 15 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. या निविदा प्रक्रियेवरून काँग्रेसचे महापालिकेतील नगरसेवक आणि नेते रवी राजा यांनी पेंग्विनची निविदा म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे असा आरोप केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेंग्विनच्या निविदेवरून काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा पेटल्याचे चित्र आहे. तर निधीअभावी विकास कामं थांबलेली असताना पेंग्विनवर उधळपट्टी कशाला
असा प्रश्न भाजपाने उपस्थित केला आहे। तर या होत्या दिवसभरातील घडामोडी। आपणास आजचं बुलेटिन आवडल्यास जरूर शेअर करा, इतरांनाही सांगा। सविस्तर बातम्या व लेखांसाठी सबस्क्राईब करा कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला। माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम।